आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. सर्वांच आपल्या या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने स्वागत असणाऱ्या तर अगदी गेले चार दिवस अतिशय चांगली पंथाची कामगिरी केली त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय सचिन वाघमारे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर जा. आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. मॅन फ्रॉम आंबिवली अतिशय चांगली पंथाची कामगिरी आणि त्याचा सन्मान मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे येतोचे मान सन्मान करायचा. मी कॅमेरामॅन निशांजी बागडे शनचित्र मात्र आपण कव्हर करायचं. गेले चार दिवस अतिशय चांगली पंथाची कामगिरी पार पाडली त्या सचिनजी वाघमारे यांच्या येतोचे मान सन्मान स्पर्धेच्या वतीने इथे केला जातोय. अगदीच खूप चांगली पंथाची कामगिरी, कोणत्याही गालबोट या स्पर्धेला लावू दिला नाही आणि अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी पार झाली. धन्यवाद. त्याच्यानंतर आपले दुसरे मेन पंच असतील निश्चितच मंगेजी जाधव यांना देखील विनंती करेन की आपला देखील सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठासमोर यायचं. मायेचे उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील येतोचे मान सन्मान करायचं. आणि अगदीच सन्माननीय आयोजक अगदीच चंद्रकांत जे दादा यांना विनंती करेन की आपण त्यांचा येतोचे मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने करायचं. धन्यवाद. तक्षेच आम्हाला गेले चार दिवस मंडप डेकोरेटरची आमचा आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत ज्यांनी पोहोचवला ते मंडप डेकोरेटर्स दीपकजी दुर्गे यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचासमोर यावं. आणि मी आयोजकांना विनंती करेन मायेचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील येतोचे मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करायचं. तसेच गेल्या चार दिवस एक अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी के टी सी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी त्यांनी कव्हर केली. ते अजिंक्यजी पवार यांना विनंती करेन की आपला देखील सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचासमोर यावं. अजिंक्यजी पवार यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठासमोर आपल्या देखील स्वरेच्या वतीनं अगदीच विनसफुट वाकस आयोजित सरपंच चषक 2023च्या वतीनं येतोच मान सन्मान स्वरेच्या वतीने केला जातोय. तो आपण स्वीकारायचा. अगदीच सन्मान आयोजक अनंज मिरकुटे यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जातोय. धन्यवाद. तसेच आणि अगदीच्या ठिकाणी जर कोणाचा चुकून जर का मान सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करेन. आणि आपण जाऊया सरळला अगदीच्या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाकडे आपण जातोय. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तर मात्र धामोती संघ, मी धामोती संघाने ऐकायला विनंती करेन की आपला चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आणि ट्रॉफी या स्पर्धेतील स्वीकारण्यासाठी आपण मंचासमोर यावं. या धामोती संघाने ऐक चला यायचं आहे दामोदर संघाने ऐक या.
अगदीच चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला। या ठिकाणी आपण पाहतोय धामोदर संघ थोड्याशा खराब खेल या ठिकाणी झाला, परंतु निश्चितच या ठिकाणी अगदीच चतुर्थ क्रमांकाचे समाधान मानलं आणि निश्चितच या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो संघ अर्थात ओमसाई वर्णे संघ अर्थात प्राची इलेवन वर्णे। थोडासा शेवटच्या क्षणाला थोडासा खराब खेल केला तर तो संघ नाही केशवन पवार यांना विनंती करेन तृतीय क्रमांकाच्या पार्थिव शिकारासाठी आपण मंचासमोर यावं। खूप चांगला खेल मात्र दाखवलं वर्णे टीमने, परंतु दोन षटकांमध्ये थोडशा कमी धावा जरूर केल्या आणि ते तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय विलास जी मिरकुट्या यांना विनंती करेन की चतुर्थ क्रमांकाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आणि रोख रक्कम या ठिकाणी देऊन आपण गौरवायचं। निश्चितच्या ठिकाणी या स्पर्धेतील गेल्या चार दिवसामध्ये अतिशय चांगला खेल दाखवला कानोर टीमनं, परंतु शेवटच्या क्षणाला मेगा फायनलमध्ये थोडासा खराब खेल झाला, परंतु रनर अपवरती समाधान मानावं लागलं। तर कानोर संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपण मंचासमोर या आणि अगदी सर्वच त्यांचे जे कोणी मान्यवर असतील पाठीरेखे असतील त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील या आणि या ठिकाणी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम देऊन या संघाला देखील आपण सन्मानित करायचं। रोख रक्कम द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्यांचं देखील येतोचे या ठिकाणी सन्मान करायचा। निश्चितच जय निश्चित ज्या ठिकाणी संपूर्ण मालिकेमध्ये जबरदस्त कामगिरी केली तो सालक संघ या मॅचचा चॅम्पियन ठरला आहे। अगदीच त्या चॅम्पियन संघाच्या कर्णधाराला विनंती करेन सर्वच खेळाडूंना की आपण व्यासपीठासमोर या आणि मी सन्माननीय मान्यवर हरी मिरकुटे चंद्रकांतजी पवार या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन। वाकस ग्राम पंचायतचे सदस्य हरिदादा मिरकुटे असतील तसेच चंद्रकांतदादा पवार असतील या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम देऊन त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं। अगदी या ठिकाणी खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली। जर चुकून कोणाचे नावं घ्यायची राहिली असतील आयोजकाच्या वतीने कोणाचा मानपण राहिला असेल अगदीचा मान सन्मान राहिला असेल तर आयोजक कमिटीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करेन आणि